गेल्या 1.5 वर्षापासून कोपरगाव नगरपालिकेमध्ये प्रशासक राजवट लागू आहे. या कालावधीमध्ये कोपरगाव शहरात काही कामे करण्यात आली तर बरीचशी कामे ही अद्याप अपूर्ण आहेत. काही कामे दुर्लक्ष केल्यामुळे संबंधित कामाचा निधी उपलब्ध असताना देखील पालिका प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे निधी अखर्चित आहे. तसेच अनेक ठिकाणी अनागोंदी कारभार सुरू आहे, अनेक बेकायदेशीर अतिक्रमणे सुरू आहे, काही कामे निकृष्ट झाली आहे. बांधकाम अभियंता नसल्याने कामांची पाहणी होत नसताना ठेकेदारांना बिल अदा होत आहे. या सर्व तक्रारी विरोधात तालुक्याचे माजी आमदार भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताई कोल्हे यांच्या वतीने युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पदाधिकारी व माजी नगरसेवक नागरिकांनी पालिकेत जाऊन जाब विचारला आहे. प्रचंड असंतोष यावेळी नागरिकांमध्ये बघण्यात आला होता. विविध प्रश्नांचा भडीमार पालिका प्रशासनावर केला जात होता, परंतु पालिका प्रशासन कोणत्याही प्रश्नांची समर्पक उत्तर देऊ शकली नाही. प्रश्नांचा भडीमार सुरू होता आणि प्रशासन मात्र भिंबपणे ऐकत होतं. या बैठकीत प्रामुख्याने शहराचा जिव्हाळ्याचा असणारा पाण्याचा प्रश्न, रस्ते, नाट्यगृह, आरोग्य, अनधिकृत अतिक्रमणे, विविध कामातील भ्रष्टाचार अशा विविध समस्यांवर याबाबत चर्चा करण्यात आली. शहरातील प्रलंबित प्रश्न बाबत युवा नेते विवेक कोल्हे आक्रमक झाले होते. आम्ही आक्रोश मोर्चा या तालुक्यातील शहरातील सगळ्यांना घेऊन तहसील समोर काढला होता. त्यावेळेस आम्ही काही निवेदनं हजारो सह्यांनी नागरिकांच्या सह्यांनी संबंधित विभागाला दिलेले होते आणि त्याचाच पाठपुरावा म्हणून दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आम्ही तहसीलला जात असतो. परंतु नगरपालिके संदर्भातील एकही प्रश्न गेल्या 1.5-2 वर्षामध्ये सुटलेला नाही आणि नगरपालिकेचे सीईओ तसेच या नगरपालिकेचे प्रशासक देखील शांताराम गोसावी साहेब आहे आणि आम्ही त्यांना विनंती केली, आज त्यांनी वेळ दिला आणि या निमित्ताने आज आम्ही आमच्या सगळ्या तक्रारींचा पाढा त्यांच्या समोर मांडलेला आहे. 26 जानेवारीपर्यंत सकारात्मक जर त्याच्यावर काही झालं नाही तर आम्ही शहरव्यापी आंदोलन त्या ठिकाणी पुकारू असं आम्ही त्यांना निवेदनात म्हटलेलं आहे. अधिकाऱ्यांची या ठिकाणी कमतरता आहे, आपण बघितलं आरोग्य खाता असेल, बांधकाम विभाग असेल, कर्मचारी आहेत त्यांना अधिकाऱ्यांची मोठं बसून अतिशय संतप्त करत आमची आज प्रतिक्रिया होती. कारण की त्या ठिकाणी प्रत्येक विभागाला कुठल्याही विभागाला प्रश्न विचारला तर नागरिकांना त्याची माहिती होती, परंतु त्या विभागाच्या अधिकाऱ्याला नव्हती. साध्या स्वच्छतेच्या एक रोजंदारीने घेतलेल्या अधिकाऱ्याकडे संपूर्ण कारभार या ठिकाणी पाहायला दिलेला आहे आणि ही परंपरा आहे असं सांगून आम्हाला असे उडवाउडवीचे उत्तर त्या ठिकाणी जबाबदार अधिकाऱ्यांकडून मिळाले. तर अशा सगळ्या आमच्या त्या दिलेल्या उत्तरांचे खरं तर आम्ही निषेध करतो की एवढ्या जबाबदार व्यक्तींनी अशा पद्धतीचे उत्तरं देऊन टोळवा टोलवीचं काहीतरी काम या ठिकाणी केलेलं आहे. जवळपास आम्ही 3 तासाहून जास्त या ठिकाणी प्रश्नांची भडीमार केलेला आहे, पण कुठल्याही एका प्रश्नाचं विशेषतः आम्ही त्या ठिकाणी सांगितलं की 33 दिवसाचं रोटेशन आहे, ते म्हणता 22 दिवसाचं आहे. नागरिकांनी त्यांना अहवाल दिला की हा शासनाचा अहवाल आहे, 33 दिवसाचं रोटेशन आहे, परंतु ते अमान्य करून आम्ही आज उडवाउडवीचे उत्तर देतो. 3 ते 4 दिवसात रोटेशन देता येईल असं आमच्या निदर्शनात आम्ही त्यांचं आणून दिलं, तरी पण त्यांनी ते देऊ म्हणून आम्हाला आज आश्वासन दिलेलं नाही. दुसरं, निकृष्ट दर्जाचे होणारे रस्ते, ते कुठलाही इंजिनियर नसताना ते म्हणता इंजिनियर अतिरिक्त भार आहे राहत्याच्या इंजिनियरवर, आणि ते अजून इंजिनियर आलेच नाही म्हणे, आजही मिटिंगला आले नाही म्हणे, आणि मग कोट्यावधीचे कामं या ठिकाणी चालू आहे, त्या कामांचं काहीच उत्तर ते देऊ शकले नाही. त्या झालेल्या गटरी त्याचा स्लोप उलटा आहे,
पूर्वीच्या 5 इंची 3 इंची केलेले आहे ते निदर्शन आणून दिलं, त्याचंही उत्तर त्यांनी दिलं नाही। 42 कोटीची पाणी पुरवठा योजना आदरणीय बिपिन दादा कोल्हे किंवा स्नेहलदाताईंनी पाठपुरावा करून या शहरासाठी आणली, ती पूर्ण झालेली आहे आणि समोर बसलेले नागरिक सांगताय की आम्हाला त्याच्यातून पाणी येत नाही, त्याचे वॉल नाही, त्याचे मीटर नाही, अशा सगळ्या तक्रारी असताना देखील तो ठेकेदाराचे सगळे पैसे आमच्या नगरसेवकांचा विरोध असताना देखील त्या ठिकाणी काढून दिलेले आहे। असे अनेक प्रश्न आम्ही खरं तर मांडले, आता प्रश्न मांडून मांडून आमचाही कुठंतरी संयम सुटत चाललेला आहे, म्हणून आम्ही देखील आता भविष्यात योग्य ती दिशा जर काम झाले नाही तर आम्ही ठरवू असं आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे। किती प्रश्न मांडले आणि किती याच्यावरती तुम्हाला उत्तर मिळाले? आम्ही प्रश्न शेकडो प्रश्न मांडले तरी वावगा ठरणार नाही, पण कुठल्याही प्रश्नावर त्यांनी उत्तर आम्हाला दिलं नाही। बेट भागामध्ये 3 लाखाची पूर्वीची पाण्याची टाकी ती पाडून 2 लाखाची पाण्याची टाकी बांधली, म्हणजे लोकसंख्या एकीकडे वाढत चाललेली आहे आणि उलटा कारभार या नगरपालिकेचा चालू आहे। छोट्या पुलाचं काम ते म्हणतात पीडब्ल्यूडीकडे, आम्ही सांगितलं पीडब्ल्यूडीचं पत्र आहे की नगरपालिकेकडे आहे, मग ते म्हणतात ठीक आहे आम्ही करून देऊ, म्हणजे त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं आहे का माहीत नाही, तसं पत्रावर केलं आहे का नाही ते काहीच सांगता आलेलं नाही त्यांना। आणि विशिष्ट नागरिकांचं विशेष महत्व म्हणणं आहे की 2-3 जण किंवा ठेकेदार मिळूनच ही नगरपालिका चालवता, कारण 1.5 वर्ष झाले कुठलाही नगरसेवक त्या ठिकाणी नाही, प्रशासक आणि सीओ एकच असल्यामुळं हे सगळं बंद खोलीमध्ये चालतं, दिवसभरामध्ये त्या ठिकाणी कोणीच भेटायला तिकडं उपलब्ध नसतं। 6 वाजेनंतर नगरपालिकामध्ये सगळ्या ठेकेदारांच्या संगनमताने या सगळ्या गोष्टी चालतात असा आरोप नागरिकांनी या मीटिंगमध्ये केलेला आहे। बैठक सुरू असताना, चर्चा सुरू असताना अचानकपणे आक्रमक पवित्र आपल्याला बघायला मिळालं, नेमकं काय प्रकार झाला? त्याचं कारण असं आहे की सहसा आम्ही संयम सोडत नाही, परंतु गेले 2 वर्ष ज्या गोष्टीसाठी सातत्याने आम्ही सांगतो आहे, छोट्या छोट्या गोष्टी आहे, खासगी प्लॉटमध्ये खासगी प्रायव्हेट प्लॉटिंगमध्ये नगरपालिकेच्या करदात्यांच्या पैशातून तुम्ही त्या ठिकाणी रस्ते केले आणि तिने ते काही शेकडो काही लाखोंनी ते प्लॉट विकले, त्याचप्रमाणे ज्या क्रीडांगण आपल्या येणाऱ्या भविष्यातल्या पिढीसाठी जे क्रीडांगण आरक्षण होतं त्या आरक्षणच्या बद्दल जी हायकोर्टात केस होती त्या केसमध्ये नगरपालिकेने वकील हजर ठेवावं किंवा किंबहुना आमच्या नगरसेवकांनी सांगितलं होतं ती जागा जाऊ देऊ नका, परंतु ती जागाही दिली। आज तिथं 30 ते 36 लाख रुपये गुंठ्यांनी ती जागा विकली जाते, काही 20-25 कोटीची जागा ती एका खासगी मालकाला गेली आणि त्या ठिकाणी प्लॉटिंगद्वारे तो विकतो आहे, असा असंख्य भ्रष्टाचाराचे पुराव्यासहित आम्ही काही हवेत बोलत नाही, पुराव्यासहित आम्ही तिथं दिले, परंतु त्याचं कुठलंही समर्पक उत्तर देत नव्हते। मीटिंग चालू होऊन 1.5 तास झालेला होता, एकही अधिकारी त्या ठिकाणी प्रोसिडिंग किंवा लिहून घेत नव्हता आमच्या तक्रारी, आणि म्हणून कुठंतरी आमचा संयम सुटून त्या ठिकाणी आम्ही त्यांच्यावर आक्रमक पवित्रा घेतला की जर असंच जर चालणार असेल तर पुढच्या वेळेस आम्हाला आमच्या वेगळ्या स्टाईलनी त्या ठिकाणी तुमच्या या आंदोलनाला रूप द्यावा लागेल असं आम्ही त्यांना सांग। खरं तर जिव्हाळ्याचा प्रश्न आहे कोपरगावचा, कोपरगाव नाट्य रसिक असतील किंवा अण्णाभाऊ साठेंवर प्रेम करणारे सगळे समाजबांधव असतील, आपण बंदिस्त नाट्यगृहासाठी इरिगेशनची जागा असेल, कोल्हेताईंच्या कालखंडामध्ये 2 कोटी रुपये निधी असेल हा नगरपालिकेला आलेला होता, परंतु जागा ताब्यात न घेता 2 कोटी रुपये निधी इतरत्र वापरला आणि ते तसंच प्रलंबित ठेवलं, हरकत नाही। मोठ्या दिमाक्यात माजी नगर अध्यक्ष या तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांनी नारळ फोडलं, 1.5 ते 2 वर्ष आले त्या गोष्टीला आणि अद्याप त्या टेंडरमध्ये 1 वर्षाच्या आत चालू करायचं होतं, ते उल्लेख असताना सुद्धा अतिरिक्त 1 वर्ष होऊन गेलं तरी त्या ठेकेदाराला बडतर्फ केलेलं नाही, ब्लॅकलिस्टेड केलेलं नाही, किंबहुना त्याची जी अनामत रक्कम होती डिपॉझिट होती ती सुद्धा जप्त केलेली नाही, म्हणजे हे ठेकेदार आणि विशिष्ट नेत्यांच्या तालावर नाचणारं नगरपालिका आहे असं स्पष्ट मत नागरिकांचं या निमित्ताने झालेलं आहे। तसं आहे या नगरपालिकेमध्ये एका नेत्याचे स्वीय सहाय्यक वारंवार या ठिकाणी दिसतात बसतात, कुठलंही गुंठ्याभर जमीन नसताना काही नसताना 1.5-2 कोटीचा बंगला ह्याच शहरामध्ये बांधकाम चालू आहे आणि आपल्याला ज्ञात आहे सहकारी संस्था असतील किंवा कुठेही असेल एवढा मोठा बंगला बांधायचा म्हटल्यावर कुठंतरी त्या ठिकाणी वेगळ्या मार्गातून, कारण की सर्रास आपण जर बघितलं तर पक्षाचे पदाधिकारी 2 नंबरचे धंदे या ठिकाणी चालवतात, या ठिकाणी लॉटरी असल, बिंगो असल, ते काय मटका असल, चक्री असल, अनेकदा निवेदन दिलेले आहे, पण राजकीय नेत्याच्या वरदस्ताखाली हे 2 नंबरच्या मार्गातून किंवा ठेकेदारीतून हा पैसा कमवायचा आणि नगरपालिका
जणू काही खासगी उत्पन्नाचा स्रोत झालेला आहे अशा पद्धतीचे ठराविक लोक बंद खोलीत हे सगळे काम घेतात। 2 लाख रुपये फक्त महिन्याचा लीकेज काढायचा बिल निघता, वर्षाला 24 लाख रुपयाचे बिल निघता, इनबिन पाणी 2-3 दा येतं महिन्यामध्ये, आणि एवढा लीकेज जर 24 लाखाचं वर्षाचं काढत असतील तर कुठले खड्डे आहे, कुठले खड्डे काढले, हे सगळी माहिती आम्ही मागितली तर कुठलाही त्यांच्याकडं उत्तर आमच्या त्यांच्याकडे नव्हतं। की आम्ही तातडीने त्या संस्थेवर आम्ही कारवाई करू, ती संस्था इतर ठिकाणी ब्लॅकलिस्टेड आहे, त्यांच्याकडून ते काम काढून घेण्यात आलेलं आहे। रात्रीतून ती संस्था स्थापन होऊन या ठिकाणी कामकाज दिलं गेलेलं होतं, 40-45 लाख रुपये त्यांना अदा केलेले होते। आमची उपोषणाची मागणी होती की ते तुम्ही पैसे परत वसूल करा, पण अद्याप इतके महिने होऊन सुद्धा एकही रुपये त्या एजन्सीकडून त्यांनी वसूल केलेला नाही, आणि म्हणून आम्ही त्यांना त्याची आज विचारणा केली, त्याच्यावरही त्यांनी चातुरमातुर उत्तर देऊन वेळ मारून नेलेली आहे, चालेलं नाही। आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे की येत्या 26 जानेवारीपर्यंत तुम्ही आम्हाला याच्यात समर्पक असं उत्तर द्यावं, याची माहिती घेऊन आम्हाला अशा या सगळं द्यावं, ते जर समर्पक उत्तर आलं नाही तर निश्चित आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतल्याशिवाय राहणार नाही, किंवा या ठिकाणी आम्ही मंडप टाकून इथंच रात्री मुक्काम करून इथंच झोपू, असं आम्ही त्यांना आमच्या निवेदनामध्ये सांगितलेलं आहे। शहरातील प्रलंबित प्रश्नाबाबत युवा नेते विवेक कोले आक्रमक झाले होते। पालिका प्रशासनाच्या नाकारत्या भूमिकेमुळे प्रचंड असंतोष यावेळी निर्माण झाला होता। 26 जानेवारीपर्यंत प्रश्न न सुटल्यास पालिकेत ठाण मांडून उपोषण करण्याचा पवित्रा विवेक कोले यांनी यावेळी घेतला होता। या बैठकीमध्ये तसेच वारंवार नागरिकांनी तक्रार केल्यावर पालिका प्रशासनाच्या वतीने वारंवार अधिकारी नसल्याने सांगण्यात येते। या परिस्थितीत विविध कामांची लाखो रुपयांची बिले व झालेली कामाची तपासणी कशाच्या आधारे झाली हा देखील संशोधनाचा विषय आहे। एकीकडे पालिका प्रशासन हे ज्याप्रमाणे जाचक अटी लावून वसुली मोहीम धडकपणे राबवते, त्या प्रमाणात मात्र नागरिकांना सुविधा देण्यात पालिका असमर्थ आहे। 365 दिवसांची पाणीपट्टी घेऊन 1 वर्षामध्ये 40-45 दिवस नागरिकांना पाणी मिळते, पट्टी मात्र पूर्ण वर्षाची घेण्यात येते। कर वेळेत न भरल्यास वसुलीची कडक कारवाई करून संबंधिताचे नळ कनेक्शन कट करण्यात येते, याला जबाबदार कोण? स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या पक्षाच्या वतीने देखील आजवर अनेक समस्या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे। भाजपाचे प्रदेश सचिव स्नेहलताई कोल्हे व विवेक कोल्हे हे सर्व गोष्टींचा मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून प्रशासनाविरोधात कोणती भूमिका घेतात व सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्तता मिळवण्यात यशस्वी होतात का, याकडे नागरिकांचे लक्ष आहे। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।